आता चिंता नाही कर्जाची, महिन्यात नाही काही दिवसात नाही तर फक्त 3 मिनिटात त्वरित लोन। देवरे ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस, इंडिया बुल्स कन्झ्युमर फायनान्स, आधार कार्ड आणि पॅन कार्डवर 3 मिनिटात लोन। वैयक्तिक लोनची सुविधा, विना तारण, विना जामीन, कमी कागदपत्रे, शिवाय पगार स्लिपचीही गरज नाही। 1,000 ते 15 लाखापर्यंत लोन, कमी कागदपत्रे, शिवाय पगार स्लिपचीही गरज नाही, फक्त 3 मिनिटात त्वरित लोन। सोबत पॅन कार्ड, आधार कार्ड आणि तुमचे बँक पासबुक आवश्यक आहे। SBI, RBL बँक, ॲक्सिस बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, HDFC बँक आणि येस बँक यापैकी आपले खाते कोणत्याही बँकेत असल्यास फक्त 4 ते 5 दिवसात आपली रक्कम जमा। इंडिया बुल्स कन्झ्युमर फायनान्स, 3 मिनिटात त्वरित लोन। देवरे ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस, पत्ता सावतामाळी कॉम्प्लेक्स 80 फुटी रोड, धुळे। प्रोप्रायटर राहुल आबा देवरे। मोबाईल 94216-17826 आणि 75-887-37-526। सिटी शहरामधून पुन्हा आपले स्वागत। शहरातील लहान पुलाचे काम सुरू झाले आहे, त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। पुलाकडे नसताना अनेक जण जीव धोक्यात घालून या पुलावर वाहन चालून नेत आहे, या ठिकाणी त्वरित उपाययोजना करायची आवश्यकता व्यक्त केली जात आहे। शहरातून वाहणाऱ्या पांढऱ्या नदीला ऑगस्ट महिन्यात पूर आला होता, त्यामुळे लहान पुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। पुलाचे कथडे व डांबर वाहून गेले। हा पूल ऑगस्ट महिन्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। काही दिवसापूर्वी पुलाच्या स्लॅबवर सर्व डांबर काढण्यात आले, तसेच पुलाच्या दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आले, त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड लावून पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। पुलावर पद्धती वाहून गेल्याने रात्री पुलावर अंधार असतो, त्यानंतरही काही नागरिक या पुलावरून जीव धोक्यात घालून जातात। पुलाच्या एका बाजूला असलेल्या चिंचोळ्या जागून काही दुचाकी चालक बिंदास दुचाकी होऊन जातात। वाहनधारकांच्या तोल गेल्यास तो सरळ नदीत पडण्याचा धोका आहे, त्यामुळे या ठिकाणी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे। हर्षल परदेशी, मनसे विद्यार्थी जन शहर अध्यक्ष, धुळे। गेल्या 2 महिन्यापासून हा कॉजवे पुलाची खचलेला आहे। मनसेने मोठ्या प्रमाणात इथे आंदोलन केले, निवेदन दिले प्रशासनाला, तरी याचा काहीच उपयोग झाला नाही। मनपाला आम्ही वॉर्निंग दिल्यानंतर महानगरपालिकेने याची तात्पुरता डागडुजी करण्याचं ठरवलं आणि फक्त रस्ता मोकळा केला, बॅरिकेड्स लावले गेले, तरी नाहक धुळेकरांना मोठा त्रास होत आहेत। आपण इथे बघाल की मोठ्या प्रमाणात लोकांना जाण्यासाठी अडचण होत असताना लोक कॉर्नरवरतून जात आहेत। या ठिकाणी गेल्या 15 दिवसापूर्वी 2 विद्यार्थिनी पडल्या, त्यांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली, तरी महानगरपालिका प्रशासन कुठल्याही प्रकारचं लक्ष इथं देत नाही आहेत। मनसेनी मोठ्या प्रमाणात आंदोलनं केली, आंदोलनाचा इशारा दिला, तरी प्रशासनाला जाग आले नाही। आता महानगरपालिका फक्त इथे नागरिकांचा मृत्यू होण्याचीच वाट बघत आहे का? एक तर प्रशासनाने येत्या 15 दिवसात हा पूल चालू करावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडेल। छोटा ब्रिज का काम 3 महिने टूटा हुआ है सर, और लोगों को परेशानी हो रही है, और 2 लेडीज़ भी नीचे गिर चुकी है सर। तो हमारी विनती है प्रशासन से कि जल्द से जल्द रिपेयर करें। रस्त्याच खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी अवस्था धुळ्यातील रस्त्यांची झाली। फाशी बोलते शिवतीच्या चौकामध्ये खड्डे युक्त रस्त्यावर वाहने चालवण्यात आजार झाले, मात्र मनपा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे।
धुळे शहरातील अंतर्गत रहदारीचा असलेला फाशी पूल ते शिवतरी चौकाचा रस्ता हा खड्डेयुक्त रस्ता झाला असून वाहनधारकांना वाहने चालवताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यात खड्डी खड्ड्यात रस्ते अशी अवस्था शहरातील रस्त्याची झाली असून निगरगट्ट मनपा प्रशासन यावर मुंग गिळून गप्प का असा सवाल नागरिक करीत आहे. मनपा धुळेकर जनतेकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात कर वसूल करते परंतु नागरिकांना कुठल्याही नागरिक सुविधा मिळत नसल्याने प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली जाते. नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही मनपा प्रशासन रस्त्याच्या खड्ड्यावर दुर्लक्ष करत आहे. तरी दुर्लक्षाची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. राकेश पवार नाव आहे माझं. आपण धुळे शहरामध्ये बघतो की फाशीपूल चौक ते संतोषी माता चौक तोच काय, परंतु धुळ्यामध्ये तुम्ही कुठेही जा रस्त्यांमध्ये खड्ड्यांची एवढी चाळण झालेली की कळत नाही माणसाला की रस्त्यात खड्डे एका खड्ड्यात रस्ता आहे. परंतु महापालिका प्रशासन याच्याकडे बिलकुल लक्ष द्यायला तयार नाही. परंतु लोकांकडून टॅक्स मात्र शास्ती वसूल करून घेतात, परंतु ज्या बेसिक सुविधा आहेत त्या मात्र कुठे दिलेल्या जात नाही. तुम्ही जर कॉलनी परिसर बघितला तर बऱ्याच कॉलनी परिसर असं आहे की 30-30, 40-40 वर्ष झालेले आहेत, अजूनपर्यंत तिथं पाण्याची पाईपलाईन गेलेली नाही, रस्ते तयार झालेले नाहीत. म्हणजे बेसिक सुविधा पूर्ण करायच्या नाहीत आणि सुशोभीकरण आणि डेकोरेशन याच्यावरती कोट्यवधी रुपयाचा खर्च केला जातो आहे, परंतु हाच खर्च जर त्यांनी नागरिकांच्या बेसिक सुविधांवर खर्च केला तर मला नाही वाटत की धुळेकरांना पाण्यासाठी 8-8 दिवस थांबावं लागेल, रस्त्याने चालत असताना आपला जीव मुठीत धरून चालावा लागेल. तर प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे जिल्ह्यातील इतर पक्षातील मातरवर नेते भाजपात प्रवेश करणार, मंत्री रावसाहेब दानवेंनी पत्रकार परिषदेत दिली माहिती. बलात्कार प्रकरणी अल्पसंख्याक नागरी हक्क संघर्ष समितीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन. लहान पुलाच्या कामाला झाली सुरुवात, तरी जीव धोक्यात घालून नागरिकांची सुरू आहे वाहतूक. फाशीपूल ते शिवतीर्थ चौकापर्यंत रस्त्यावर खड्डे, मनपा प्रशासन लक्ष देण्याची नागरिकांनी केली मागणी. आणि याचबरोबर सिटी चॅनल मात्र संपलं. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी याच वाहिनीवर. तोपर्यंत नमस्कार.